रस्त्यावर कचरा टाकल्याने अनेक रोगराईला निमंत्रण। दिलीपांना पटाडे। निप्पाणी रामनगर रोड साई शंकर नगर येथील काही नागरिक आपल्या घरातील केरकचरा पालिकेतील कचरा गाडीत न टाकता रस्त्याच्या बाजूला असलेल्या 24 तास पाण्याच्या हॉलवर टाकण्याचा संतापजनक प्रकार करत आहेत। त्यामुळे या परिसरात अनेक रोगांचा प्रादुर्भाव होण्याची स्थिती निर्माण झालेली असून या परिसरात दुर्गंधी निर्माण झालेली आहे। इतरत्र टाकलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सदर साई शंकर येथील नागरिक पालिकेच्या कचरा गाडीत कचरा न टाकता रस्त्याच्या बाजूला टाकत आहेत। या ठिकाणी 24 तास पाण्याचा हॉल असून हॉल ब्लॉक झाल्यामुळे पाणी बंद होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। या नगरातील नागरिकांनी आपला कचरा इतरत्र न टाकता पालिकेच्या कचरा गाडीमध्येच टाकावा अशी माहिती माध्यमांशी बोलताना माजी नगरसेवक दिलीपन्ना पटाडे यांनी दिली। पावसाळा चालू असल्यामुळे गेले कित्येक दिवस गाडी वेळेवर कचरा गाडी येत नसल्यामुळे येथील काही आळशी लोक घरातील कचरा आणून रस्त्यावरती टाकत आहेत आणि कामावर जाणारे लोक देखील बाहेरून येऊन जाता जाता रस्त्यावरती टाकून जात आहे। त्यामुळं तिथं कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे, रोगराई पसरत आहे आणि तो कचरा पिण्याच्या पाण्याच्या वॉल शेजारीच टाकलेला आहे आणि तो कचरा कुजून त्या वॉलमध्ये जाऊन वॉल पॅक झाला होता आणि त्यामुळं आज साईनगरला दुपारपर्यंत पाणी सोडण्यात आलं नाही। आत्ता स्वच्छ करून मग पाणी सोडण्यात आलेलं आहे। सर्वांनी याची दक्षता घ्यावी। कचरा गाडी आठवड्यातून 2 वेळा येते, न आल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवून गाडी मागवून घ्यावी आणि कचरा हा गाडीतच द्यावा, अन्यथा लोकांना रोगराईचे द्यावं लागणार। आम्ही सांगितलं जरी कचरा पडला तर लवकरात लवकर उचलावा आणि गाडी काय होतं गाडी रिपेरी असल्यामुळं लवकर दिली जात नाही असे संबंधित त्या कर्मचाऱ्यांची तक्रार आहे आणि त्याने गाडी जर रिपेरी असली तर दुसरी गाडी ॲडजस्ट करून त्यांना द्यावी आणि आठवड्यातून 2 वेळा कमीत कमी 2 वेळा कचरा उचलावा असे आम्ही नागरिकांच्या वतीनं आणि नगरसेवक यांच्या या नात्यानं आम्ही पालिकेला कळवलेलं आहे। 24 तास पाण्यावरच्या हॉलवरती कचरा टाकल्यामुळे पाणी बंद झाले होते। यावेळी वॉटरमॅन प्रकाश शिंपुकडे व दफेदार बाळू खोत यांनी या ठिकाणची स्वच्छता करून या नगरातील पाणी पुरवठा सुरळीत केला। अशा रस्त्यालगत इतरत्र कचरा फेकणाऱ्या टाकणाऱ्या नागरिकांच्यावर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या मधून होत आहे।